काही नेत्यांचं काहीच झालं नाही, काही आमदारांची नाराजीक्ता झाली म्हणून मी या ठिकाणी हे सांगतो की आता मला एकोणीस जर सांगितलंय 16 लोक, मला 16 लोक 16 दिवसात जाणार, 16 दिवसाच्या आत हे 16 लोक जाणार आहे, लिहून घ्या माझं वाक्य बरं. आणि काल देवेंद्र फडणवीस म्हटले की सध्या राजकारणात हे राजकारण नाही तर रामायण आणि महाभारत चालू आहे. आणि रामायण आता ते देवेंद्र फडणवीस यांनी आता चुप बसावं आणि लोकांची सेवा आणि महाराष्ट्राचं काम करावं असे मला त्यांना विनंती करायची विनंती. आता बस बाकी हे फालतू जे आहे ना, याला पडा त्याला पकडा त्याला पाडा, हे फोडा ते फोडा, ते बंद करा देवेंद्रजी. तुम्ही फक्त त्या ठिकाणी आता एक काम करा, लोकांची सेवा, लोकांना मदत करा, लोकांना सांभाळून घ्या, हे काम करा. बरे, मग या रामायणातले महाभारतात देवेंद्र फडणवीस कोण वाटतं तुम्हाला? नाही, ते आता ते रामायण महाभारत आता मी बोलत नाही, कारण मी सुद्धा राम भक्त आहे, पण हे असं म्हणून त्याने उगाच कशाला महत्त्व द्यायचं. नाही, आता हे उतरती कळा राखलेली आहे दिल्लीला पण इथे पण, आणि काही दिवसांनी पण आता फक्त ते सांभाळता जनतेला सांभाळत नाही, फक्त ते आमदारांना या गद्दार लोकांना सांभाळता देवेंद्रजी फडणवीस यांचं वजन पण कमी व्हायला लागलं, वजन जे असं होतं तेही कमी व्हायला लागलं. आणि म्हणून मी सांगेल की देवेंद्रजी आता तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि तुम्ही त्या ठिकाणी लोकांची सेवा पहा, लोकांची सेवा करा, तुम्हाला काहीतरी मेवा मिळेल. तुम्ही म्हणता त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, कारण देवेंद्र फडणवीसांना पुरणपोळ्या खूप आवडतात, 30-30 पुरणपोळ्या खातात, ते तब्येत कशी खराब होईल त्यांची? नाही, ते चिकन पण खातात, तुम्हाला माहिती आहे, तेच मला म्हटलं एकदा. बरं, रोज चिकन पाहिजे मला, पुरणपोळी तर पण चिकन पाहिजे असं मला एकदा म्हटले होते. परंतु मी देवेंद्रजींचा म्हणजे आमचे मित्र होते, मी त्यांना सांगेल की आता बाकीचे सोडून द्या आणि कृपया करून हात जोडून विनंती करतो तुम्ही आता जे काही जितके उरलेले दिवस आहे त्यामध्ये लोकांची सेवा करा. काही नेत्यांचं काहीच झालं नाही, काही आमदारांची नाराजीक्ता झाली म्हणून मी या ठिकाणी हे सांगतो की आता मला एकोणीस जर सांगितलंय 16 लोक, मला 16 लोक 16 दिवसात जाणार, 16 दिवसाच्या आत हे 16 लोक जाणार आहे, लिहून घ्या माझं वाक्य बरं. आणि काल देवेंद्र फडणवीस म्हटले की सध्या राजकारणात हे राजकारण नाही तर रामायण आणि महाभारत चालू आहे. आणि रामायण आता ते देवेंद्र फडणवीस यांनी आता चुप बसावं आणि लोकांची सेवा आणि महाराष्ट्राचं काम करावं असे मला त्यांना विनंती करायची विनंती. आता बस बाकी हे फालतू जे आहे ना, याला पडा त्याला पकडा त्याला पाडा, हे फोडा ते फोडा, ते बंद करा देवेंद्रजी. तुम्ही फक्त त्या ठिकाणी आता एक काम करा, लोकांची सेवा, लोकांना मदत करा, लोकांना सांभाळून घ्या, हे काम करा. बरे, मग या रामायणातले महाभारतात देवेंद्र फडणवीस कोण वाटतं तुम्हाला? नाही, ते आता ते रामायण महाभारत आता मी बोलत नाही, कारण मी सुद्धा राम भक्त आहे, पण हे असं म्हणून त्याने उगाच कशाला महत्त्व द्यायचं. इतर नेत्यांची जी पदं आहेत, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझी पहिली प्रतिक्रिया अशी की खूप चांगला बदल झालेला आहे. आता यांना जे समजाल आता 16 दिवसात ते जाणारच आहे तसे, म्हणून त्यांचं खाते कमी करून टाकले. आणि म्हणून या आता म्हणजे जे काही उद्धवजींना किंवा शिवसेनेला सोडून गेले, दोष देऊन गेले मुद्दाम आणि गद्दारी केली, ते गद्दाऱ्यांना त्या ठिकाणी आता क्षमा नाही आहे, गद्दारांना त्यांची सजा मिळणार आहे. तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही त्या दिवशी म्हटले होते की तेच पद द्यायला हवं, तेच पद मिळालं, काय तुमची भूमिका आहे? नाही, माझी भूमिका होती की त्यांचं पद जे होतं अर्थमंत्रीपद हे दादांनाच दिलं आणि दादांनाच मिळालं हे मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला.